रामकृष्णरी मैत्रिणींना स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या वेळीत आपण बघणार आहेत खास लक्ष्मीपूजनसाठी दिवाळीसाठी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जर का तुम्ही नवी साडी घेतली असेल आणि साडीमध्ये कलर कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज निघाला असेल जसं की मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता तर मग आपण खूपच सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन आज इथं बनवून घेणार आहेत त्यासाठी बघा मी साडीतील थोडासा कापड काढून बाजूला केलेला आहे बघू शकता फक्त पाच इंच रुंदीला मी कापड कट केलेलं आहे आणि ब्लाऊजचे बॅक पार्ट माझं इथं कटिंग झालेलं आहे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत मी डिझाईनचा गडा बनवते म्हणून मी आता इथं आता वरती गड गड़ा, गडारुंदी जी आहे ती अडीच इंच घेतलेली आहे गडा उंचीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता माप तुमचं कमी जास्त असेल तर तुम्ही वरती गडारुंदी दोन इंच देखील ठेवू शकता सिंपल असा काटकोन तयार केला आणि त्यामधून आपण एकदम सिंपल गोलगड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आजची ही डिझाईन असणार आहे आपली सिंपल अशा गोलगड्यावरती पण गोलगडा खूप एकदम आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह असा आपण इथं बनवून घेणार आहेत तर आपण गडा कटिंग करून घेतलेला आहे आणि कटिंग केल्याप्रमाणे आता आपण इथं मेन कापडवर ठेवत जसं की मी नेहमी करत असते खालच्या बाजूने तसंच गड्यावरती आपण टीप टाकणार आणि मग अल्ट्राच्या फिनिशिंगने आपण हे बॅक पार्ट जे आहे ते तयार करून घेणार आहेत तर व्यवस्थित अशी टीप टाकायची आहे गड्यावरती तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही इथं पिना लावून घ्या आधी सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण बॅक पार्ट व्यवस्थित ठेवत पिनांनी सेट करायचं आणि मग नंतर टिप टाकायला घ्यायचं मी हे तुम्हाला नेहमी सांगत असते कारण माझी नेहमीची सवय आहे म्हणून मी व्यवस्थित शिवून घेत असते पण जर का तुम्ही नवीनच शिकताय आणि तुम्हाला पिण्या लावणं खूप गरजेचं आहे कारण कसं तुमचं व्यवस्थित असा गडा फिनिशिंगमध्ये यायला हवा बघू शकता आता आपल्या इथं एकदम मस्त असं बॅकपार्ट आपण तयार करून घेतलेलं आहे मी शोल्डर कटच्या बाजूला मोजून चेक केलं तर मला बरोबर अडीच इंच उंचीला अशी मला इथं एक पाकडी तयार करायची आहे अडीच इंच उंची घेतली आणि एक इंच मी रुंदीला घेतलेला आहे पेपर डबल फोल्ड आहे ओके असं आपण मस्त छोटंसं एक ट्रायंगल बनवून घेतलेला आहे तिथं रेक्टँगल बनवलेला आहे आणि त्यामधून आपण छान असा आकार देऊन घेतो आहे आता आपण एकदम मस्त पाकडीचा आकार जो दिला होता त्याला अजून एकदम छान असा सेप देत मी मस्त कटिंग करून घेतलेला आहे आता बघा आपण हे जे पान कट करून घेतलेलं आहे पाकडीचा आकार त्याला आपण बंद असतानाच बंद घडीवर ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर गॅपने मी अजून मार्किंग करून घेतली म्हणजे एका बाजूला चार आणि एका बाजूला चार आणि मध्ये सेंटरमध्ये एक असणार आहे तर आपल्याला टोटल किती पाकड्या लागतील तर नऊ मग नऊ पाकड्या सोबत कटिंग करण्यासाठी मी बघा अशा पद्धतीने मध्ये कॅन्व्हेज असा करून घेतलेला आहे बघा आपण जशी साधी घडी घालतो तशी घडी नका घालू असं जिगजॅकमध्ये करणार तर स्पेशलमध्ये तुमच्या सर्व पाकडे व्यवस्थित एकाच मापाच्या तुम्हाला एक सोबत कटिंग करता येतील जसं की मी तर करून घेते पिंड लावून घेतलेली आहे मी अजून की जेणेकरून आपला कॅन्व्हेज इकडे तिकडे व्हायला नको आणि एकाच मापाच्या आपल्या संपूर्ण पाकड्या आपल्याला इथं कटिंग करता यायला हव्या तर बघू शकता आपल्याबरोबर नऊच्या नऊ पाकडे तयार झाले आता आपण यांना काय करणार आपला हा जो काही साडीचा कापड आहे त्यावरती आपण ह्या संपूर्ण पाकड्या चिपकवून घेणार आहेत चिपकवायचं कशा प्रेसच्या मदतीने बघा जर का कॅनव्हेज आपलं उलट ठेवला गेलेला असतो तर तो डायरेक्ट आपल्या प्रेसला चिपकून येते म्हणजे पाकडी बरोबर प्रेसला चिपकून जाते जसं की माझं झालं इथं लगेजेस काढून आपल्याला त्याला असं उलट करायचं आहे केव्हा पण आपण पॅटर्न बनवतो तेव्हा कापडची उलट बाजूवरती कॅनव्हास ठेवायचा असतो की जेणेकरून आपल्याला पॅटर्न पार्ण बरोबर शिध्या बाजूने मिळणार आहे आता आपण संपूर्ण पाकड्यांना पाविंचं कपडं राहू देणार आणि तोच कापड आपण असा फोल्ड करणार आहेत अगदी काठावरून मी इथं टीप टाकून घेते जर का कापड असं व्यवस्थित तुमच्या हातांनी बोटाच्या मदतीने तुम्हाला फोल्ड करता येत नसेल तर तुम्ही इथं ओपनरचा किंवा पिनचा वापर करू शकता नाहीतर तुम्ही प्रेस जरी करून घेतली आधी तरी चालतं आहे आता मी हा कापड फोल्ड करत असताना धागा चेंज केलेला नाही आहे जो धागा आहे माझ्या ग्रीन कलरचा तोच मी इथं राहू दिलेला आहे कारण मी नंतर यांच्यावरती लेस देखील लावणार आहे म्हणून में आता संपूर्ण पाकड्या मी अशा कट करून घेते व्यवस्थित आणि बघा जसं की आता हा जो व्हिडिओ आहे आजचा हा तसा तर तुम्हाला आता इथं साडे बारा मिनिटाचाच सा आहे बारा मिनटं तीस सेकंडचा पण डिझाईन तयार करण्यासाठी फक्त आणि फक्त बॅक पार्टवरची डिझाईन तयार करण्यासाठी मला ओरिजिनलमध्ये बरोबर एक तास लागलेला आहे कंप्लीट एक तास मला फक्त बॅक पार्टच्या डिझाईनसाठी लागलेला आहे प्लस मी ह्या ब्लाऊजसाठी खूप सुंदर लटकन बनवलेल्या आहेत तर लटकांसाठी जो वेळ लागलेला आहे तो वेगळाच आहे कारण बघा ही जी डिझाईन आहे सिम्पल गोल गड्यावरती मी तुम्हाला दाखवते पण खूप अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन आहे आणि ह्या डिझाईनला मेहनत खूपच आहे कारण हे छोटे छोटे पाकड्या तयार करायच्या परत त्यांना स्टिचिंग करायचे व्यवस्थित आणि मग आपल्याला आता शेपमध्ये आपण त्यांना ॲडजस्टमेंट करत पिण्या लावून सेट करणार आहेत संपूर्ण गड्यावरती आपल्याला पाकड्या एकाच वेळेस ठेवून पिना लावून सेट करायचं आहे असं नाही की आपण एक एक एका बाजूने लावून घेतोय मग काय होईल तुमचं की तुमची डिझाईन अशी कमी जास्त दिसेल जेव्हा पूर्ण ब्लाऊज तयार होतं तेव्हा डिझाईन देखील आपली प्रॉपर दिसायला हवी ह्यासाठी आपल्याला बरोबर स्टेप बाय स्टेप काम करायचं असतं हे जे पुढचे आपले कापडचे एक्स्ट्रा टोक निघालेले आहेत ते मी इथं कट करून घेते मला वाटतंय तसं बघू शकता किती एकदम आकर्षक अशी आपण सिम्पल पाकड्या जरी राहू दिल्या तरी देखील आपलं खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या डिझाईनला इथं दिसतंय पण डिझाईन खूपच सुंदर अशी तयार झालेली आहे तर खरंच व्हिडिओला कुठेच स्किप नका करू कारण स्कीप जर तुम्ही करणार तर मग मध्ये मी काय केलेलं आहे आ, कशा पद्धतीने अटॅच केलेला आहे किंवा काय डिटेल आपण तिथं दिलेले आहेत हे तुमचं बघण्याचं राहून जाईल आणि मग परत तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग अशी येणार नाही कारण ह्या अशा डिझाईन्ससाठी खूप मेहनत लागते एक एक पाकडीवरती आपल्याला संपूर्ण काठावरून टीप टाकायची आहे आता इथं देखील मी धागा चेंज केलेला नाही आहे गुलाबी रंगाची साडी आहे आणि आपलं मस्त बॉटल ग्रीन कलरची त्यावरती कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज निघालेला आहे तर आपण संपूर्णच पाकड्या अशा मी व्यवस्थित स्टिचिंग करते आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल की तुम्हाला धागा कुठं चेंज करायचा आहे जेव्हा आपण डिझायनर ब्लाऊज बनवतो असे पॅचवर्कचे ब्लाऊज बनवतो तेव्हा आपल्याला धागा चेंज करायचा असतो आणि मग तो, 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 तो केव्हा आणि कसा करायचा हे मी तुम्हाला इथं माहिती देणारच आहे मी बरोबर आता व्यवस्थित टीप टाकत असताना देखील पाकळ्या जे आहे ते ॲडजस्टमेंट करते तर बघा एवढं सोपं म्हणजे नसतं पण आपल्याला पॅचवर्क बनवणं जसं की मी सांगत असते थोडं हार्डच असतात ह्या डिझाईन आपल्याला कठीण जातात चला तर आपण इथं आप आता जवळून बघणार फायनली आपल्या संपूर्ण पाकळ्या अटॅच झाल्या आता त्यावरती मी चॉकने मार्किंग करते एक अशी परफेक्ट अशी आपल्याला मार्किंग करायची आहे एक आ, मोठी लाईन त्याच्या आजूबाजूला दोन छोट्या लाईन सारख्या मापाच्या ओके आता ही मार्किंग पण तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण पाकड्यांवरती आधीच करायची आहे असं आणि जर का तुम्ही एकदम प्रोफेशनल असणार तुम्हाला चांगल्यापैकी शिलाई जमत असेल तर तुम्ही मार्किंग न करता देखील टीप टाकून घेऊ शकता आता इथं बघा मी साधाच आपला जो धागा आहे तो वरती राहू दिलेला आहे आणि डबल, डबल टीप इथं टाकून घेते बघू शकता अशा पद्धतीने एकावर एक आपल्याला शिलाई घ्यायची आहे की जेणेकरून ती लाईन डार्क दिसेल म्हणजे एक एम्ब्रॉयडरीचा लुक आपल्याला तिथं मिळतो तर डबल टिप आपण जर का घेतली तर आपली जी लाईन आहे ती डार्क दिसते आणि कलर कॉन्ट्रास्टमध्येच मी इथं धागा राहू दिलेला आहे ब्लौज पीसचा जो रंग आहे तोच धागा आहे आपला बॉटल ग्रीन कलरचा मी वरती धागा लावलेला आहे त्याच्यानेच आपण ह्या लाईन्स बनवून घेतो आहे तर बघू शकता अगदी आपल्याला एवढंसं पण इकडे तिकडे क्रॉस करायचं नाही आहे जर का तुम्ही एक शिलाई टाकणार आणि दुसरी थोडी क्रॉस घेणार तर मग तुमच्या डिझाईनमध्ये तुम्हाला फिनिशिंग मिळणार नाही तर परफेक्ट फिनिशिंगसाठी तुम्हाला एकदम पूर्ण फोकस तुमच्या मशीन जेवढंच असायला हवा की सुई आपली कुठं चालते हे लक्षपूर्वक बघायचं ओके आता संपूर्ण आपले झाले पॅचेसवरती टीप टाकून तसंच मी संपूर्ण पानांवरती पाकड्यांवरती लेस लावून घेतलेली आहे आता एक पानावरती मी तुम्हाला लेस लावून इथं दाखवते लेस बघा मी ह्या बाजूला अशी इथून कट करून घेते आणि प्रत्येक पानावरती लेस लावत असताना बघा मला डबल टीप टाकावी लागलेली आहे आणि यामध्ये माझा भरपूर असा वेळ गेलेला आहे आता आपलं आपण इथं दोरी अटॅच करणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने मी दोरीचे बरोबर तीन फोल्ड करूनच लावत असते नेहमी की जेणेकरून एकदम पकड मजबूत असायला हवी त्याची ह्यासाठी बघा आता ह्या बाजूला आपण आपण दोरी अटॅच केली दोरीची छानपैकी अशी गाठ बांधून घ्यायची की जेणेकरून ते यायला नको आपल्या शिलाईमध्ये आणि लेस अशी लावत असताना बघा आता गोलगड्यावर आपण लेस लावतोय तर मी सर्वप्रथम बाहेरच्या बाजूने टीप टाकते हे तुम्ही लक्ष लक्षात घ्यायचं आणि तुम्हाला पण केव्हा पण जर का तुम्ही गोलगड्यावरती लेस लावताय तर तुम्हाला लेस मग तुम्हाला सर्वप्रथम बाहेरील बाजूला टीप टाकायची असते पुढच्या बाजूला बरोबर ॲडजस्टमेंट करायचं व्यवस्थित येईल लेस असं ठेवत मग लावायची आता फायनल फिनिशिंग आपण करणार आहेत जे की मी सुईमध्ये धागा ओढ तिथं गोल्डन कलरचे जे मणी आहेत ते लावून घेते तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं साडीच्या कापड वापरत आपण अशा पद्धतीने पण डिझाईन बनवू शकतो हेच मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आणि माझी डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार व्हिडिओ माझा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ धन्यवाद